आहे. चौबाजून आंबेडकर गावात गावागावातील जिल्ह्या जिल्ह्यातील तालुका तालुक्यातील विभागा विभागातील शहरा शहरातील गावागावातील प्रेक्षक वर्गांची गर्दी आहे. काय आहे त्यांना खेळ बघायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये गोरसे बी संघाचा भावेश पवार सूरज केने पवन केने त्यांना खेळ बघायचा आहे. पालघर जिल्ह्यातील स्टार टीम आणि टेनिस क्रिकेटचा स्टार खेळाडू क्रितेश घरतचा त्यांना बघायचंय. धनंजय स्पोर्ट चिंगर सुद्धा टॉप थ्री मध्ये क्वालिफाय झालेल्या टीमचा खेळ त्यांना बघायचंय. कोणसई नेवरे विरुद्ध मॅचचा थरार आणि पहिल्या ओव्हरमध्ये कोणसई संघ नेवरे समोर धावसंख्या रोखण्याची प्रयत्न केले. पहिल्या चार बॉलला केतनची विकेट काढली. केतन अवघ्या दोन धावांवर बाद झाला परंतु नवीन अल्ला बॅटर ज्याचं नाव स्वप्नील त्यानं दोन चौकार पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर ठोकले आणि 11 धावा नेवरे संघ समाधानकारक उभा ठाकलाय. गुरुनाथ गुरु बॉलिंग मार्कवर पहिला बॉल दुसरी ओव्हर दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल या ठिकाणी शपथ झालेला बॅटर बीट झाले डॉट बॉल आणि धावसंख्या ही पळकावर स्थिमित आहे. 11 वरच गुरु जन्मत अप्रतिम अफलातून गोलंदाजी केली आहे. कालच्या दिवसातून गटातून मात्र बाजी मात्र टॉप फोर मध्ये क्वालिफाय झालाय. ट्रॉफी तर नावावर आहे परंतु पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या ट्रॉफीसाठी संघर्ष करतील हे दर्शवणारी मॅच. पुल कॅचला संधी कॅच घेतली मधुकर्ण गुरुनं काढली विकेट दुसऱ्यात बॉलला आणि शिवाजी बाद होतोय नेवरे संघाचा. एक मधुरमय संगीत तुमच्यासाठी पुन्हा परतूया. तर 8 बॉलचा खेळ झालाय. विकेट गेले दोन धावसंख्या पळकावर आहे ती 11 आणि न्यू बॅटर तिसरा विकेट करीत राहत आहे आशिष. बघूया शिवाजी बाद झाले केतन बाद झाले आई गावदेव नेवरे संघाची धावसंख्या 11 वर आहे. रनरेट थोडासा थांबलाय परंतु समाधानकारक जरूर आहे परंतु गुरु यांचा जलवा कायम आहे. तिसऱ्या बॉलवर एक धाव मिळेल दुसरी धाव घेतील की फील्ड बॉल होईल. इथे मात्र चांगली फिल्डिंग कव्हर झोनला झाली शॉटला गुरुनं दिल्या. 3 बॉलमध्ये एकच धाव एक गडी बाद केलाय. कमबॅक करताना या मॅच मध्ये गुरु बघतोय या ठिकाणी आपला अनुभव दाखवतोय. 40+ खेळाडू आहेत आणि बघा 40+ काय फिटनेस आहे गुरु यांचा. आजही गावाच्या टीमची एक शान ठेवताना जिद्दीनं खेळत आहे. 3 बॉल 1 विकेट काढली आणि एकच धाव दिलेली आहे. पुलचा प्रयत्न आणि इथे डीप लॉंगला मधुकरनं टिपलाय कॅच आणि तिसरा धक्का स्वप्नील हार्डिटर बाद नेवरे संघाचा मेन बॅटर बॅक टू डगआउट. तर या ठिकाणी विकेट 3 गेलेले आहेत. नेवरे संघाची सुरुवात ही हळुवार आहे. 10 बॉल आणि 11 धावा गुरुनं मात्र या ठिकाणी दबाव आणलाय. पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलला विकेट तिसऱ्या बॉलला एकच धाव चौथ्या बॉलला विकेट. 4 बॉलमध्ये 1 धाव आणि 2 गडी बाद केले. टोटल 3 विकेट आणि धावसंख्या 11 10 बॉलमध्ये. आई गावदेवी नेवरे संघ आता अटॅक करणार का आणि इट्स क्वालिटी बॉल आउट स्विंग बॉल फुलर लेनचा बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने मात्र या ठिकाणी बाहेर फिरणारा बॉल. अनुभव पूर्णपणे झोकून देत आहेत आणि का नाही ही स्पर्धा मानाची आहे. भगवा करंडक आहे आनंद दिघे स्मृती चषक आहे आणि आता मात्र हे बॅटर शफल होत आहेत. बॉल टर्न होतो बॅटच्या रडार मधून निघून जातोय. फक्त एक धाव 40+ खेळाडू कोणसई टीम लीजन क्रिकेटर वाडा टेनिस गुरु यांनी एकच धाव दिली आणि 2 विकेट काढलेले आहेत. आता मात्र बॅकफुटला जातो या मॅच मध्ये सुरुवातीला. आई गावदेवी नेवरे संघ